आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुर्ली धावणे स्पर्धेत बेळगावचा कनकाप्पा डोनी प्रथम. हलसिद्धनाथ यात्रेनिमित्त फौजी ग्रुपचे आयोजन. निपाणी तालुक्यातील कुर्ली येथे हलसिद्धनाथ यात्रेनिमित्त येथील फौजी ग्रुप कुलकर्णी फौजी यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या युवकांच्या धावण्याच्या स्पर्धेत बेळगावचा कनकाप्पा डोनी प्रथम आला. 5 किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेत बेळगावच्या कनकाप्पा डोनी याने 14 मीटर 56 सेकंदात हे अंतर पार करून प्रथम क्रमांकासह रोख रक्कम 7,000 रुपये आणि शिल्ड असे बक्षीस पटकावलं. या स्पर्धेत अमित पाटील सौंदलगा आणि महेश खामकर कोल्हापूर यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून रोख रक्कम 5,000 रुपये आणि 3,000 रुपयांचं बक्षीस जिंकलं. उत्तेजनार्थ पारितोषिक अक्षय मोरे कोल्हापूर याने मिळवलं. या स्पर्धेत एकूण 66 स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्रारंभी स्पर्धेचं मैदान भूमिपूजन डॉक्टर संदीप चिखले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सर्व माजी सैनिक राजेंद्र चौगले, नाना पाटील शाहीर, दत्ता पोवार, विक्रम पाटील, सुरेश डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय इतर स्पर्धांचा निकाल असे आहेत. 1600 मीटर धावणे प्रवीण गडकरी संकेश्वर, रामदास पाटील गलगले, गणेश काळे शिराळा, इंद्रजित पराते बोरवडे. 800 मीटर धावणे स्पर्धेत गणेश काळे शिराळा, इंद्रजित पराते बोरवडे, प्रवीण गडकरी संकेश्वर, प्रशांत चौगले म्हाकवे. 400 मीटर स्पर्धेत किरण चौगले वाळवा, प्रतीक पाटील कोल्हापूर, रोहन केसरकर वडंगे, स्वप्नील एवले वारणा. तर 100 मीटर धावणे स्पर्धेत वल्लभ पाटील कोवळ, शुभम पाटील कोल्हापूर, राहू डोंगे कागल, किरण चौगले वाळवा यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक रोख रक्कम आणि शिल्ड असे बक्षीस पटकावलं आहे. कुर्ली चॅम्पियन 1600 मीटर धावणे स्पर्धेत ओंकार बोरागडे, संदीप पाटील, विजय पाटील, शिवाजी दिवटे या कुर्लीतील खेळाडूंनी क्रमांक पटकावून ते कुर्ली चॅम्पियन ठरले. त्यांनीही रोख रक्कम आणि शिल्ड देण्यात आली. स्पर्धा पार पाडण्यासाठी कुर्ली गावातील सैन्य दलात असणाऱ्या विद्यमान जवानांनी परिश्रम घेतलं. स्पर्धा पाहण्यासाठी कोगनोळी, सुळगाव, मत्तिवडे, सौंदलगा, निपाणी, कागल, कोल्हापूर आदी भागातून क्रीडा शौकीन उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कुर्लीहून अनिल पाटील.